हा अप्रतिम असा हॉट एअर बलून बाजारातून तयार आणलेला आहे. पतंगाच्या जाड कागदापासून तो बनवला जातो. तुम्ही पाहू शकता की यामध्ये हलकीशी धातूच्या तारेची रिंग आहे आणि त्याला अधिक आकारामध्ये दोन तारा जोडलेल्या आहे. मधोमध जो वॅक्स पेपर लावलेला आहे तो इथे इंधन म्हणून वापरला गेला आहे, ज्यामुळे या हॉट एअर बलूनला ऊर्जा मिळेल. आता या फुग्याला अशा प्रकारे नीट पकडून हा वॅक्स पेपर पेटवा. काही क्षण हा फुगा तसाच पकडून ठेवा. तोपर्यंत या पेटलेल्या वॅक्स पेपरमुळे फुग्यातील हवा गरम होऊ लागेल आणि हा फुगा जेव्हा गरम हवेने संपूर्णपणे भरेल तेव्हा त्याला आकाशात अलगद सोडून द्या. गरम हवा थंड हवेपेक्षा वजनाने हलकी असल्यामुळे हा फुगा आकाशात उंच झेप घेईल आणि तो वरवर जात राहील. विशेष म्हणजे 100 अधिक मीटर उंचीपर्यंत हा फुगा जाऊ शकतो. जोपर्यंत वॅक्स पेपर जळत राहील आणि आतील हवा गरम होत राहील तोपर्यंत हा फुगा अगदी मजेत हवेत उडत राहील आणि इंधन संपल्यानंतर निश्चितच गुरुत्वाकर्षणामुळे तो जमिनीवरती येईल.